नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रीण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे बालुशाही. आणि ही बालुशाही अतिशय हेल्दी म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण तयार करून घेणार आहोत. तर दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आणि खस्त आपली बालुशाही अशी बनून तयार झालेली आहे. तेवढीच तिची टेस्ट पण खूप छान झालेली आहे. जर तुम्ही एकदा का ही रेसिपी ट्राय करून बघितली तर तुम्ही यानंतर मैद्याची बालुशाही बिलकुलही नाही बनवणार, तुम्ही बिलकुल गव्हाच्या पिठाचीच बालुशाही यानंतर बनवणार. तर या दिवाळीला नक्की माझी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तर चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सोबतच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तर गव्हाच्या पिठाच्या हेल्दी बालुशाही बनवण्यासाठी या ठिकाणी मी गव्हाचं एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बेकिंग सोडा घेतलेला आहे, अगदी कमी असा बेकिंग सोडा घेतलाय. आणि चवीनुसार या ठिकाणी थोडं मीठ घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, मी एक ताट घेतलेलं आहे या ठिकाणी. तर ताटामध्ये आपण जे पीठ घेतलं आहे ते पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे, टाकायचं आहे ताटामध्ये. त्यानंतर बेकिंग सोडा, चवीप्रमाणे मीठ, आणि या ठिकाणी मी 2 मोठे चमचे तेल छान कडकडीत तयार करून घेतलं आहे. हे आपल्याला यावर टाकायचं आहे आणि याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे गरम आहे तर थोडं आपण याला चमच्याने मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडं थंड झालं की याला आपण हाताने व्यवस्थित याची मालिश केल्यासारखी आपण हे पीठ छान मळून घेऊया. व्यवस्थित तेल आपल्याला सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हातात जेव्हा आपण पकडला तसा या गोळा तयार झाला पाहिजे, तेव्हाच आपलं तेल या ठिकाणी मोहन परफेक्ट झालं आहे असं समजायचं. व्यवस्थित याला छान मालिश केल्यासारखं याला मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक वाटी या ठिकाणी दही घेतलेलं आहे. तर दही टाकून आपण थोडं याला छान गोळा तयार करून घेऊया. एकदम आपल्याला नरम गोळा नाही भिजवायचा आहे, थोडासा घट्टसरच आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणी, या ठिकाणी मी गोळा मळून घेतलेला आहे. अतिशय कमीत कमी पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे, म्हणजे मला एक बाऊल या ठिकाणी दही लागलेला भिजवण्यासाठी अतिशय किंचित मी थोडं पाणी घेतलेलं याला भिजवण्यासाठी. तर हा बघू शकता गोळा अगदी आपला परफेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपण याला झाकून 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर आपण चेक करून घेऊया. तर बघू शकता इथे गोळा कणिक आपले व्यवस्थित सेट झालेली आहे. त्यानंतर आपण समान आकाराचे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. या ठिकाणी मी समान आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने बालुशाही तयार करून घ्यायची आहे. बघू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व बालुशाही या ठिकाणी तयार करून घेऊया. तर बघू शकता सगळ्या बालुशाही मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे. त्यानंतर गॅसवर गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तेल आपल्या या ठिकाणी गरम झालेलं आहे. तर तेल आपल्याला या ठिकाणी जास्त हाय गरम नाही करायचं आहे, मीडियम गरम करायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मंद ठेवायची आहे. आणि मंद गॅसवरच आपल्याला सगळ्या बालुशाह्या छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मंद आचेवरच आपल्याला सगळ्या बालुशाह्या या ठिकाणी तळून घ्यायची आहे. तेव्हाच आतमधून छान बालुशाह्या आपल्या क्रिस्पी होणार आणि आतमधून तळल्या जाणार, नाही तर बालुशाह्या कच्च्या राहू शकता. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तेल जास्त गरम नाही आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्या बालुशाही आपल्याला मीडियम फ्लेमवर मंद आचेवर छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर येतपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तर याला आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागणार आहे पूर्ण बालुशाही आपल्याला गोल्डन होतपर्यंत. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या बालुशाला या ठिकाणी छान गोल्डन कलर आलेला आहे आणि छान क्रिस्पी होतपर्यंत आपण सगळ्या बालुशाला तळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मी याला आता प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेला याच पद्धतीने तयार करून घेते. गॅसवर एक पातेलं घेतलेलं आहे मी आणि एक बाऊल या ठिकाणी साखर घेतलेली आहे. तर यामध्ये अर्धा बाऊल आपण या ठिकाणी पाणी ॲड करूया आणि पाकाला यामध्ये व्यवस्थित होऊ देऊया. तर पाक होतपर्यंत तुम्हाला मी बालुशाही दाखवते. तर बघू शकता किती छान आपल्या बालुशाहीला या ठिकाणी लेअर आलेले आहे आणि किती छान क्रिस्पी
या ठिकाणी बघू किती छान क्रिस्पी अशा आपल्या बालुशाया झालेल्या आहेत. बिलकुल हेल्दी अशा बालुशाया आपल्या तयार झालेल्या आहे. तर आपण पाक चेक करून घेऊया आपला झाला की नाही. एक तार जर तुटला तर समजून जायचं आपला या ठिकाणी पाक झालेला आहे. तर बघू शकता अजून एक मिनटं आपण याला होऊ देऊया. तर बघू शकता मैत्रिणं या ठिकाणी तार तुटत आहे तर आपला बघू शकता. तर या ठिकाणी आपला पाक झालेला आहे. गॅस ऑफ करते मी आणि विलायची घेतले दाणे काही विलायची दाणे आपण यामध्ये ॲड करूया. पाकमध्ये जी विलायची टाकली ती मी या ठिकाणी फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर या बालुशाय आपण यामध्ये टाकून देऊया आणि याला आपल्याला बालुशाय टाकल्यावर याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला आपण मुरण्यासाठी आपण याला 5 मिनटं असं सोडून देऊया. 5 मिनटानंतर आपण याला चेक करून घेऊया. तर बघू शकता मैत्रिणीनं 5 मिनटांनी बालुशाहीनी आपल्या या ठिकाणी पूर्ण पाक ऑब्झर्व केलेला आहे आणि किती छान खस्त अशा क्रिस्पी आपल्या बालुशाही अगदी तयार झालेला आहे आणि खायला पण हेल्दी आपल्या बालुशाही या ठिकाणी तयार झालेला आहे. तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, छान वाटली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सोबतच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तर अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटू. तर तोपर्यंत धन्यवाद.